नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. काँग्रेस पक्ष हा त्यांच्या स्तरावर जो योग्य निर्णय तो घेत असतो, पण माझी उमेदवारी ही अपक्ष उमेदवारी आहे, ही जनतेची उमेदवारी आहे, त्यामुळे जनताच योग्य तो काहीतरी निर्णय देईल. माझी उमेदवारी ही पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे झाली आहे आणि माझ्यावर अन्याय झाल्यामुळे ही उमेदवारी आहे, ही जनतेची उमेदवारी आहे, त्यामुळे जनताच योग्य तो निर्णय घेईल. येत्या 20 तारखेला तुम्हाला दिसून येईल की जनता माझ्याबरोबरच आहे.